विधानसभेत सर्व वेगवेगळे पक्ष अगदी विरोधी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही। राजकारणात आम्ही शरद पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभे आहोत, आमची भूमिका स्पष्ट आहे। संजय तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत, सुनील तटकरे, आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ते अचानकपणाने दिसले, त्यावरून 2 मिनिटं त्यांच्याशी खाली खुशालीच्या त्यांचे काही खाजगी विषय होता त्याच्यावर चर्चा झाली, त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही आणि राजकारणाची त्यांच्याशी चर्चा करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही। पण आता कसं झालंय, अलीकडे लोकांनी माणूस म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसांशी बोलणं हेही आता कठीण व्हायला लागलेलं आहे, आणि मला वाटतं की लोकांना असं वाटतं की 2 राजकीय वेगळे विचाराची लोक आहेत, तर त्यांनी दोघांनी एकमेकाच्या डोक्यात गाठ्याच मारल्या पाहिजेत। बोलणं शक्य आहे, शेवटी राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी संबंध जे आहेत एकत्रित गेले 35-40 वर्ष काम केल्यावर भेटलं तर खाली खुशाली विचारणं हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही। आमचा विचार आम्ही सोडलाय का? विचार जर सोडला नसेल तर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेण्याची गरज नाही। आता असं सांगितलं जातं की कार्यकर्ते एकमेकाशी खाली भांडतायत आणि हे नेते एकत्रित बसल्यात, नेते एकत्रित म्हणजे काही एकत्रित बसून राजकीय चर्चा कुणीच केलेली नाही। स्पष्टपणानं त्यांचा विचार त्यांनी केलेला आहे, ते पवार साहेबांना सोडून वेगळ्या दिशेनं गेलेले आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पवार साहेबांच्यावर आहेत, पवार साहेब जे सांगतील तेच आमचं धोरण असणार आहे। कधीही त्यांनी काहीही सूचना केल्या, आदेश दिले, त्याचा अंमलबजावणी करणं हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचं